पूर्ण पार्टी आहे. आपल्याला दिसेल की मोठं बहुमत मुख्यमंत्री पास. आता याला कारण दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय या ठिकाणी बहुमत जमणार नाही. नेमके किती आमदार नेमके किती आमदार आहेत? शरद पवार म्हणतात की ह्या बंडाला पाठिंबा नाहीये. किती आमदारांचा आकडा सांगा, आमदारांचा आकडा सांगा. आता आमचे 105 अजून 15 आमच्यावर आता अपक्ष आहेत. 120, 22, 23, 24 होतील ते. दोघं हे 122-23 झाले की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण पार्टी म्हणजे ते गटनेते आहेत. आता 15 आमदार त्या ठिकाणी अजितदादांबरोबर शपथविधीला त्या ठिकाणी हजर होते. आपल्या कल्पना येईल आणि हे तर कोणाला सांगितलेलं नव्हतं. पण तू 15 आमदार त्यांच्या सोबत त्या ठिकाणी राज्यपाल भवनामध्ये होते. 54 पैकी किती हे संपूर्ण पार्टी अजितदादांच्या सोबत आहे. गटनेते आहेत. शरद पवार म्हणतात की नाहीये, तसं नाहीये. आपल्याला थोड्याच वेळात दिसेल, थोड्याच दिवसावर दिसेल स्पष्ट बहुमत. म्हणजे आम्ही 160 पर्यंत 155 पर्यंत त्या ठिकाणी 145 बहुमत आहे. आमचा आकडा हा खूप मोठा त्या ठिकाणी राहील. 5 वर्ष आणखी मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे कधी असेल? असा हवा. कारण त्या दिवशी पवार साहेबांची मोदी साहेबांची बैठक झाली. मला वाटतं त्या दिवशीच काहीतरी घडलं असेल, बोलत झालं असेल. ते आमच्याबद्दल आम्हाला माहित नाही. परंतु आपण बघा, आता स्थिर सरकार 5 वर्षाचं आम्ही या ठिकाणी देऊ. मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीसच आहेत. 5 वर्ष मुख्यमंत्री ते या ठिकाणी राहतील. आणि स्पष्ट बहुमत आपल्याला असं नाही 140, 42, 45 160 पर्यंत 160 म्हणजे आम्ही दोन्ही मिळून 160 त्या ठिकाणी आहोत. अजून अपक्ष आमच्या सोबत आहेत. हा आकडा जवळपास 170-172 वर राहील. मोठ्या प्रमाणामध्ये सर्व आमदारांचं समर्थनता या आमच्या सरकारला याकडे राहील. हे एका रात्री झालं तर आम्ही काही कल्पना दिली होती तुम्हाला, याची कल्पना होती का? आपण न्यूजलमध्ये बघा, त्या ठिकाणी कॅमेरामध्ये सगळे आमदार आहेत. सर्व आमदार त्या ठिकाणी अजितदादांबरोबर आले. शपथविधीला मी होतो, आमच्याकडून चंद्रकांत दादा होते, आम्ही दोघं त्या ठिकाणी होतो. 15 आमदार दादांबरोबर त्या ठिकाणी हजर होते. अजूनही आमदार ते कसं झालंय की अचानक झालंय सगळं हे. त्यामुळे सगळे पार्टी अजितदादांच्या सोबत आहेत. त्यामुळे आपण चिंता करू नका. यावेळेला आम्ही 170 वर या ठिकाणी पोहोचणार आहोत. ही चर्चा किती दिवस आधीपासून चालू होती? या बाबतीत मलाही कल्पना नाही काय किती कोणी चर्चा केली, कशी चर्चा केली, काय झाली. पण आपण आता आपल्या समोर त्या ठिकाणी आता अंतिम निर्णय आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही सोबत या ठिकाणी सरकार स्थापन केलेलं आहे. आणि स्पष्ट बहुमत मी सांगेल आपल्याला की स्पष्ट बहुमत या ठिकाणी या सरकारला. या बाबतीमध्ये अजून अनिश्चित आहे. काय बोलणं झालं, कोणाचं काय बोलणं झालं या बाबतीत आम्ही अनभिज्ञ आहोत. अतिशय गुप्तता या बाबतीमध्ये पाहिली गेली आणि आज या ठिकाणी फडणवीस आणि अजित पवार यांची चर्चा किती दिवस चालू होती? पवारांचा पाठिंबा. पवार आणि फडणवीस यांची चर्चा किती दिवस चालू होती? पवारांचा पाठिंबा. या बाबतीमध्ये आम्हालाही माहित नाही. या बाबतीमध्ये अगदी वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे. आपणही बघतात, आपणही माझ्या बंगल्यावर ज्या ठिकाणी दररोज या ठिकाणी मुक्कामी होतात. परंतु मला वाटतं की या ठिकाणी अत्यंत गुप्तता पाळण्यात आलेली होती आणि आज शपथविधी झालेला आहे. आता राज्याला जे अपेक्षित होतं ते स्थिर सरकार या ठिकाणी मिळालं. स्पष्ट जनादेश भारतीय जनता पार्टीला ज्या ठिकाणी मिळाला होता. 105 आमदार सगळ्यांपेक्षा दुप्पट आमदार हे आमच्या पक्षाच्या ठिकाणी निवडून आलेले होते. लोकांच्या मनामध्ये देवेंद्रजींनीच मुख्यमंत्री बनावं हे स्पष्ट होतं. परंतु शिवसेनेने मी म्हणेल, विशेष करून संजय राऊतांनी जी दिशाभूल शिवसेनेची केली, माननीय उद्धवजींची केली, शिवसैनिकांची केली, शिवसेनेच्या आमदारांची केली आणि त्यांनी सगळ्या शिवसेनेची मी म्हणेल की इब्रतच मातीत घातली.